हेलो स्टूडेंट्स, टुडे वी आर गोइंग टू सी न्यू टॉपिक. टॉपिक नंबर 2.6, क्रिटिकल वेलोसिटी एंड रेनॉल्ड नंबर. नाउ यू हैव लिसन क्रिटिकल वेलोसिटी. द वर्ड क्रिटिकल वेलोसिटी यू हैव ऑलरेडी लिसन. इन स्ट्रीमलाइन फ्लो एंड इन टर्बुलेंट फ्लो वी हैव सीन or used this word critical velocity, boundary velocity, and Reynold number is new for you. Now let us see both the terms. What is critical velocity? The question may be there in exam. What is critical velocity and explain Reynold's number. Now critical velocity, definition of critical velocity is like this: the velocity beyond which a streamline flow becomes turbulent flow is called as critical velocity. Velocity, critical velocity ही boundary ची velocity है. अशी velocity की जे velocity पेक्षा कमी velocity ने तो fluid जर flow होत असेल तर त्या flow ला streamline flow म्हणायचं. आणि त्या velocity अमुक particular velocity ला cross केलं म्हणजे जास्त velocity increase झाली तर त्या वेलॉसिटीपेक्षा जास्त इन्क्रीज झाली तर त्या फ्लोला टर्बुलंट फ्लो म्हणायचं. म्हणजे अशी वेलॉसिटी की ज्या वेलॉसिटीपेक्षा कमी वेलॉसिटीने तो फ्लूड फ्लो होत असेल तर तो स्ट्रीमलाइन फ्लो, आणि त्या वेलॉसिटीपेक्षा जास्त असेल तर त्याला म्हणायचं आपण टर्बुलंट फ्लो. मग ही बाउंड्रीची वेलॉसिटी आहे म्हणून हिला क्रिटिकल वेलॉसिटी असं नाव दिलेलं आहे. आता डेफिनेशन समजली. मग द वेलॉसिटी बियॉन्ड, बियॉन्ड मीन्स च्या पलीकडे, बियॉन्ड मीन्स च्या पलीकडे, विच अ स्ट्रीमलाइन फ्लो बिकम्स अ टर्बुलंट. वेलॉसिटी अशी की ज्या वेलॉसिटीच्या पलीकडे स्ट्रीमलाइन फ्लो हा टर्बुलंट फ्लो बनतो त्याला म्हणायचं क्रिटिकल वेलॉसिटी. बरं, अकॉर्डिंग टू ऑसबॉर्न रेनॉल्ड्स, ऑसबॉर्न रेनॉल्ड इज द नेम ऑफ सायंटिस्ट हु डिस्कवर्ड द फॉर्म्युला ऑर मेड द फॉर्म्युला डायरेक्टली. आता या फॉर्म्युल्याचं डेरिवेशन तुम्हाला सिलॅबसला अपेक्षित नाही. तो कसा बनला हे तुम्हाला सिलॅबसला नाही, डायरेक्ट यूज आहे. मग क्रिटिकल वेलॉसिटी ही कोणावर डिपेंड असते तर बघा, हा रेनॉल्ड्सच्या म्हणण्यानुसार, अकॉर्डिंग टू ऑसबॉर्न रेनॉल्ड्स क्रिटिकल वेलॉसिटी इज गिव्हन बाय. रेनॉल्डच्या म्हणण्यानुसार, मतानुसार क्रिटिकल वेलॉसिटी ही डायरेक्टली प्रपोर्शनल टू आर एन, आर सफिक्स एन, आर एन मीन्स रेनॉल्ड नंबर, आणि इटा, इटा मीन्स कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी, कोइफिशियंट ऑफ विस्कॉसिटी. रो इज द डेन्सिटी ऑफ द फ्लूड अँड बी इज द डायमीटर ऑफ द ट्यूब थ्रू विच दॅट फ्लूड इज फ्लोईंग. नाउ here v suffix c is the critical velocity, rho is the density of the fluid, rn is the Reynold number, this number, and eta, call this as a eta, eta is a coefficient of viscosity, d is the diameter of the tube. So remember this equation. If we change this equation in terms of rn, rn from equation first, Reynolds number is given by. आता आर एन साठी जर या इक्वेशनला टर्न केलं म्हणजे काय केलं, आर एन एका बाजूला राहू द्या, रोडी या व्ही सीला मल्टीप्लाय होईल, व्ही सीला मल्टीप्लाईड रोडी, आणि इटा डिवाइड होईल. तर अशा प्रकारे आर एनसाठी हे बनवलं. मग आर एन हा कशावर डिपेंड आहे तर या तीन गोष्टींना तो डायरेक्टली आहे आणि या गोष्टीला तो इन्व्हर्सली प्रपोर्शनल आहे. तर आता आर एन इज कॉल्ड ॲज रेनॉल्ड नंबर. मग आर एनचा यूज कसा होतो? आर एन हा एक प्युअर नंबर आहे. आर एन हॅज नो युनिट अँड डायमेन्शन. याला युनिट नाही आणि डायमेन्शन पण नाही. युनिट नाही तर डायमेन्शन नसतात. बरं, मग आर एनवरून काय डिटरमाईन करता येतं तर बघा, यांच्या व्हॅल्यू पुटअप केल्या आपण तर आर एन काय सांगतो आपल्याला. इफ द व्हॅल्यू ऑफ आर एन इज लेस दॅन थाउजंड, थाउजंड याची व्हॅल्यू म्हणजे या आर एनची व्हॅल्यू, या व्हॅल्यू टाकून जर थाउजंडपेक्षा कमी आली तर सच अ फ्लो ऑफ लिक्विड ऑर फ्लूड इज कॉल्ड स्ट्रीमलाइन फ्लो ऑर लॅमिनर फ्लो. म्हणजे बघा, त्याने रेनॉल्डने आपल्याला
ह्या नंबरवरून एक प्रेडिक्शन सांगितलं की लॅमिनार फ्लो, टर्बुलंट फ्लो कसा ओळखायचा. जर आर्यनची व्हॅल्यू ह्या व्हॅल्यूज टाकून पुटअप करून जर 1000 कमी आली, इफ द व्हॅल्यू ऑफ आर्यन इज लेस दॅन 1000, द फ्लो ऑफ लिक्विड इज स्ट्रीमलाईन ऑर लॅमिनार फ्लो. तर अशा फ्लोला काय म्हणायचं? स्ट्रीमलाईन फ्लो, डिसिप्लिनरी फ्लो ऑर लॅमिनार फ्लो असं म्हणायचं. जर व्हॅल्यू 2000 जास्त गेली तर तो फ्लोला टर्बुलंट फ्लो म्हणायचं. इफ द व्हॅल्यू ऑफ आर्यन इज ग्रेटर दॅन 2000 पलीकडे गेली तर तो टर्बुलंट फ्लो असतो. आणि जर 1000 आणि 2000 यांच्यामध्ये असेल, इन बिटवीन, वेन आर्यन लाईज बिटवीन 1000 आणि 2000, देन द लॅमिनर फ्लो चेंजेस इन टू टर्बुलंट फ्लो. तर 1000 मोर झालं रे झालं तर तो स्ट्रीमलाईन फ्लो कशामध्ये रूपांतर व्हायला सुरुवात होते, कन्वर्ट होतो, टर्बुलंट फ्लोमध्ये कन्वर्ट होतो. अँड ॲट 2000 इट टोटली बिकम्स टर्बुलंट फ्लो. म्हणजे इन बिटवीन 1000 अँड 2000, 1000 तो स्टार्ट होतो स्ट्रीमलाईनचं कन्वर्शन टर्बुलंटमध्ये, आणि 2000 इफ द व्हॅल्यू ऑफ आर्यन रीचेस टू द व्हॅल्यू 2000 देन इट बिकम्स टोटली टर्बुलंट फ्लो. तर आर्यन म्हणजे हे तीन केसेस पाहिल्या. जर आर्यनची व्हॅल्यू 1000 लेस असेल तर अशा फ्लोला लॅमिनार फ्लो ऑर स्ट्रीमलाईन फ्लो म्हणायचं. जर आर्यनची व्हॅल्यू 2000 मोर झाली तर त्याला टर्बुलंट फ्लो म्हणायचं. आणि 1000 आणि 2000 मध्ये असेल तर तो चेंज व्हायला सुरुवात करतो. कसा चेंज होतो? फ्रॉम स्ट्रीमलाईन फ्लो, डिसिप्लिनरी फ्लो टू इनडिसिप्लिनरी अनस्टेडी फ्लो. दीज आर द थ्री कंडिशन्स. नंतर इट इज अ प्युअर नंबर. हा एक प्युअर आकडा असतो, असा नंबर असतो, विच डिटरमाइन्स द नेचर ऑफ फ्लो ऑफ लिक्विड थ्रू पाईप, की जो डिटरमाइन करतो नेचर ऑफ फ्लो. नेचर ऑफ फ्लो म्हणजे काय? तो स्ट्रीमलाईन फ्लो आहे का टर्बुलंट फ्लो आहे, हे आपल्याला ह्याला म्हणतात नेचर ऑफ द फ्लो ऑफ द लिक्विड थ्रू द पाईप. पाईपमधलं नेचर, ते लिक्विड जोरात वाहत आहे का हळू वाहत आहे, डिसिप्लिनमध्ये आपल्याला पाहिजे त्या कंडिशनमध्ये फ्लो होत आहे, तर त्याला ते ठरवण्यासाठी ह्या आर्यनचा यूज केला जातो. आता बघा, ही फक्त डेफिनेशन क्रिटिकल वेलॉसिटीची एवढी आहे, पॉईंट नंबर 1. आणि रेनॉल्ड नंबर एक्सप्लेन केला तर मग इथून इथपर्यंत 2 मार्क्स, आणि टोटल 3 मार्क्ससाठी हा क्वेश्चन व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट आहे. मेनी टाईम्स इट इज आस्क. बरं, आता हा जो पॉईंट आहे हा आपण ह्याच्या नंतरचा पॉईंट आहे तो बघणार. तर पुढचा टॉपिक आहे 2.6.1, विस्कॉसिटी. विस्कॉसिटी म्हणजे हिंदीमध्ये त्याला गाढापण असं म्हणतात, गाढापण, किंवा मराठीमध्ये घट्टपणा थोडक्यात. आता विस्कॉसिटी हा एक गुण आहे की ज्या गुणामुळे त्या फ्लूडमधील डिफरंट लेयर्सची मोशन अपोज केली जाते, आणि त्याला म्हणायचं विस्कॉसिटी. असा गुण की ज्या गुणामुळे त्या लिक्विडच्या फ्लोला किंवा त्या फ्लूडमधून एखादी वस्तू जायला अपोजिशन होईल. जसं हवेमध्ये आपल्याला चालायला त्रास नाही होत, पण पाण्यामध्ये स्विमिंग, बुडत्या पाण्यामध्ये जर स्विमिंग केली तर पाणी आपल्याला प्रतिरोध करतं, आणि ते प्रतिरोध म्हणजे हवेपेक्षा पाण्याची विस्कॉसिटी जास्त आहे. व्हेरी सिम्पल, हनी इज मोर विस्कस दॅन वॉटर. आता बघूया डेफिनेशन काय आहे. बघा, द प्रॉपर्टी ऑफ फ्लूड. फ्लूडची अशी प्रॉपर्टी, ते फ्लूड मग लिक्विड असो का गॅस असो, प्रॉपर्टी ऑफ फ्लूड बाय व्हर्च्यू ऑफ विच. गुण असा फ्लूडचा की ज्या गुणामुळे, बाय व्हर्च्यू ऑफ विच म्हणजे काय, की ज्या गुणामुळे, गुण असा फ्लूडचा की ज्या गुणामुळे द रिलेटिव मोशन बिटवीन डिफरंट लेयर्स ऑफ फ्लूड. आता फ्लूड हवा असो का लिक्विड असो, एअर असो का लिक्विड असो, गॅसेस असो का लिक्विड्स असो, तर त्यांच्यामध्ये डिफरंट लेयर्स असतात, आणि एक लेयरवर दुसरा लेयर मूव्हिंग करत असतो, त्यांची व्हेलॉसिटीज डिफरंट असते. आणि मग तर ही जी मोशन आहे, रिलेटिव्ह मोशन, थरांमधली परस्पर जी मोशन आहे, त्यांची व्हेलॉसिटीला कमी जास्त होते, डिफरंट व्हेलॉ लेयर्सला डिफरंट व्हेलॉसिटीज असते.
आता पुढच्या टॉपिकमध्ये ते पाहणार आहेत आपण. तर प्रॉपर्टी ऑफ ए फ्लुइड बाय व्हर्च्यू ऑफ विच द रिलेटिव मोशन बिटवीन डिफरंट लेयर्स ऑफ ए फ्लुइड एक्सपीरियन्स ए ड्रॅगिंग फोर्स और अपोजिंग फोर्स. ड्रॅगिंग मीन्स अपोज करणे, विरोधी फोर्स. जो डिफरंट लेयर्सला, एक थर दुसऱ्या थराला, एक लेयर दुसऱ्या लेयरला अपोज करतो, आणि असा जो अपोज करणारा जो फोर्स आहे, जसं फ्रिक्शनमध्ये ग्राउंडवर आपण बॉल फेकला तर तो काही डिस्टन्सपर्यंत जाणार आणि स्टॉप होणार, मग त्याची मोशन कोणी अपोज केली? फ्रिक्शनल फोर्सने. मग तसं फ्लुइड्समध्ये, वेदर दे आर गॅसेस ऑर लिक्विड्स, वी कन्सिडर दे आर मेडअप ऑफ मेनी थिन लेयर्स अँड वन लेयर अबव लेयर वेन मूव्हिंग अबव मूव्हिंग ओवर द बिलो लेयर देन बिलो लेयर अपोजेस द रिलेटिव मोशन ऑफ द अबव लेयर. And this opposition, why it is so, that we'll see later on. Opposition करतो, तर opposition का करतो ते नंतर बघणार आहेत आपण. पण opposition करतो आणि ही opposition करण्याची प्रवृत्ती, tendency, जो virtue आहे, property आहे, त्याला म्हणायचं आपण viscosity. समजली मग definition? Viscosity का है? The property of a fluid by virtue of which the relative motion between different layers of a fluid experience. ते वेगवेगळे थर अनुभव घेतात. कशाचा? A dragging means opposing. हा माझा शब्द टाकलेला आहे समजण्यासाठी. हा नाही लिहिला तुम्ही, चालेल. Opposing force is called as viscosity. आता बघा, more the opposition to the motion, जितका विरोध जास्त असेल मोशनला, त्या लेअरच्या मोशनला, जसं ढग एकमेकांमध्ये जातात, मग एक ढग दुसऱ्या ढगाला विरोध करतो, तर तसं मोर द ऑपोजिशन टू द मोशन, मोशनला जितका विरोध जास्त, हायर इज द व्हिस्कस प्रॉपर्टी. मग अशा फ्लुइडची व्हिस्कस प्रॉपर्टी जास्त असते, व्हिस्कोसिटी हा गुण तिच्यामध्ये जास्त असतो. आता गॅसेसपेक्षा वॉटरची विस्कॉसिटी जास्त आहे, वॉटरपेक्षा हनीची जास्त आहे. मग असे भरपूर फ्लुइड्स आहेत की जे जास्त घट्ट असतात आणि ज्यांच्यामधून एखादा किंवा त्यांच्या लेयर्समध्ये ते एकमेकांना विरोध करतात. तर इज द विस्कस प्रॉपर्टी ऑफ लिक्विड्स. लिक्विड्स आर मोर विस्कस दॅन गॅसेस. लिक्विड्स हे गॅसेसपेक्षा जास्त विस्कस असतात. तर मी अगोदरच तुम्हाला एक्झाम्पल सांगितलं की एअरमध्ये आपण चालताना जास्त त्रास नाही होणार, पण पाण्यामध्ये चालताना आपल्याला विरोध जास्त होईल पाण्याचा. तर हनी इज मोर विस्कस दॅन वॉटर. हनी म्हणजे काय? मध. मधाला विस्कॉसिटी जास्त असते पाण्यापेक्षा. पाणी हे पातळ आहे, तुटून जातं. आता इम्पॉर्टन्स ऑफ विस्कॉसिटी. या विस्कॉसिटी चा का स्टडी करायचा, काय फायदे आहेत, काय महत्त्व आहे? तर बघा, पहिला यूज आहे, यूज्ड टू डिटेक्ट ब्लड कॉर्प्युस्कल डिफिशियन्सी. ब्लड कॉर्प्युस्कल, कॉर्प्युस्कल हा वर्ड म्हणजे सेल, ब्लड सेल्सची डिफिशियन्सी म्हणजे कमतरता. आता एखादा पेशंट असेल, ब्लड चेक करा डॉक्टर म्हणतात, मग त्यांच्या प्लेटलेट्स मेजर केल्या जातात, रेड ब्लड सेल्स किती, व्हाईट ब्लड सेल्स किती, अजून इतर ज्या गोष्टी असतील, प्लाझ्मा वगैरे वगैरे. तर त्यांची डिफिशियन्सी, कमतरता ब्लडमध्ये आहे की नाही ते चेक करण्यासाठी विस्कॉसिटीचा वापर केला जातो. मशीन असतं ॲटोमॅटिक, ब्लड त्याच्यामध्ये सॅम्पल आउट केलं की ते डायरेक्ट रीडिंग देतं. दुसरी गोष्ट, यूज्ड इन ब्लड फ्लो थ्रू आर्टरीज. आपल्या आर्टरीजमध्ये जो ब्लड फ्लो असतो, तर तो मेजर करण्यासाठी सुद्धा विस्कॉसिटीचा वापर होतो. म्हणजे जे पण यंत्र मोजत असेल, मेजर करत असेल आर्टरीजमधला ब्लड फ्लो, पल्स रेट, ऑक्सिमीटर हे बघा, आता सध्या ऑक्सिमीटरचं हे चालू आहे, तर त्याच्याने पण पल्स रेट मोजला जातो. जर आर्टरीजमधून फास्ट फ्लो होत असेल तर ते रीडिंग आपल्याला चांगलं दिसतं, जास्त दिसतं, म्हणजे गुड आहे असं कंडिशन असं म्हणतात. मग विस्कॉसिटी ऑफ ऑइल हेल्प्स इन अप्लाइंग ब्रेक्स. आता हा कुठं वापरला जातो विस्कॉसिटी अजून? तर ब्रेक्सच्यामध्ये काय असतं? आता हा टॉपिक आपल्याला
खूप आधी होता, म्हणजे याच चॅप्टरमधला होता, पण तो तुम्हाला सिलेबसला डिलीट केला गेला. तर ही सिस्टम काय असते मी तुम्हाला थोडक्यात पिक्चर आउट याच्याने सांगतो की कसं, म्हणजे हे एक्सप्लेनेशन तुम्हाला नाही येणार एक्झाममध्ये, पण फक्त अंडरस्टँडिंगसाठी मी सांगतो की कसं असेल. आता बघा, या ठिकाणी हा ब्रेक पेडल आहे, म्हणजे ड्रायव्हर ह्या पेडलला असा दाबेल. हा दाबला तर इथं हे पिस्टन आहे, हे दाबलं जातं. याच्यामध्ये एक फ्लूइड भरलेलं आहे, याला मास्टर सिलेंडर म्हणतात. मास्टर सिलेंडर म्हणजे काय, मेन ड्रायव्हरच्या पायाखाली असतं ते, आणि हे चारही चाकांचे सिलेंडर आहेत. तर इथं फ्लूइड भरलेलं असतं, हे विस्कस फ्लूइड असतं. या सिलेंडर्सला स्लेव सिलेंडर असं म्हणायचं, स्लेव सिलेंडर. स्लेव म्हणजे गुलाम. आता गुलामावरून अर्थ समजून घ्या की हे सिलेंडर जसं सांगेल तसं यांना ॲक्शन घ्यावी लागेल, म्हणून त्यांना नाव आहे स्लेव सिलेंडर. ते सांगकामे आहेत आणि हा कार्यकर्ता आहे. नंतर ह्या ट्यूब्स असतात अशा वेगवेगळ्या, हायड्रॉलिक ट्यूब्स. ही ट्यूब फुटली म्हणजे ब्रेक फेल झाला असे मानतात. आता ब्रेक फ्लूइड म्हणजे हे इथं विस्कस फ्लूइड भरलेलं असतं सगळं, हे बघा ब्लॅक कलर्ड, ग्रे कलर्ड. मग इथं पेडल दाबला तर इथलं फ्लूइड कुठं दाबलं जातं, प्रेशर केलं जातं, ह्या चारही सिलेंडर्समध्ये, स्लेव सिलेंडर्समध्ये ते प्रेस केलं जातं, आणि त्याच्यामुळे चाक जाम होऊन जातं. व्हील जे असेल फिरणारं ते सडन स्टॉप करतं त्याची मोशन, आणि जसं स्टॉप होईल तसा ब्रेक लागला, गाडी थांबली, आणि जेव्हा ब्रेक बंद करायचा आहे तर तो पेडलवरून पाय उचलताच इथं स्प्रिंग ॲक्शन असते. ही स्प्रिंग बरोबर ह्या पिस्टनला जी दाबलेली इकडे आलेलं स्प्रिंग पिस्टन असतं. पिस्टन म्हणजे दट्ट्या, जसा इंजेक्शनला असतो अंगठा दाबला म्हणजे ते लिक्विड पुढे जातं असं, हे पिस्टन आहे तिथं सगळे. तर ह्यांचा एरिया डिफरंट असतो आणि ह्याचा एरिया डिफरंट असतो. हे डिझाईन केलेलं असतं मेकॅनिकल इंजिनियरने, सुरुवातीला डिझाईन केलेलं असतं. तर मग इथं स्प्रिंग ॲक्शनमुळे काय होतं, तो परत ब्रेक जागेवर येतो. जेव्हा ब्रेक लावायचा नसेल तेव्हा, पेडलवर पाय ठेवलेला नसेल तेव्हा, हे फ्लूइड परत तिकडचं रिव्हर्स या सिलेंडरमध्ये ॲटोमॅटिक येतं, कारण त्याला दुसरीकडे जायला जागाच नाही, तिथंच येणार ते बरोबर. तर ही जी ॲक्शन आहे याला हायड्रॉलिक ब्रेक्स असं म्हणतात. तर हा जो टॉपिक होता सुरुवातीला आपला, बराच याच्यामध्ये वेळ पण गेला, इथपर्यंत आपण आलेलो होतो, परंतु तो टॉपिकच त्यांनी डिलीट केला हे नंतर समजलं, म्हणून आपण समजलं मग. तर विस्कॉसिटी ऑफ ऑइल हेल्प्स इन अप्लाइंग ब्रेक्स. तर असा विस्कस फ्लूइड त्या ब्रेक्सच्या सिलेंडर्समध्ये, मास्टर सिलेंडर आणि स्लेव सिलेंडर्समध्ये भरलेलं असतं. बरं, आता पुढचा टॉपिक आहे, समजलं मग. हे इम्पॉर्टन्स 2 मार्क्सला येऊ शकतात, हे डेफिनेशन 1 मार्क्सला येऊ शकते. आता व्हॉट डू यू मीन बाय विस्कस ड्रॅग ऑर विस्कस फोर्स? विस्कस फोर्स, आता फिश मासा पाण्यामधून जाताना त्याला काही ना काही तर विरोध होत असेल ना, तो विरोधी फोर्स जो आहे पाण्याने दिलेला फिशला, दॅट इज विस्कस ड्रॅग ऑर विस्कस फोर्स. ओके, व्हेरी सिम्पल. आता ड्रॅगिंग ऑर ऑपोजिंग फोर्स एक्सपिरियन्स्ड बाय रिलेटिव्ह मोशन, हा ड्रॅगिंग फोर्स कोण अनुभव घेतो, जो मोशनमध्ये असतो, रिलेटिव्ह मोशन म्हणजे संबंधित परस्पर मोशन, म्हणजे एक लेअर दुसऱ्या लेअरवर, दुसऱ्यावर तिसरा लेअर, तिसऱ्यावर चौथा लेअर, हे एकमेकांना फ्रिक्शन होऊन सरकत असतात, वेगवेगळ्या व्हेलॉसिटीमध्ये असतात, आणि मग एक लेअर दुसऱ्या लेअरला, दुसरा लेअर वरच्या लेअरला अपोज करतो. तर रिलेटिव्ह मोशन बिटवीन द डिफरंट लेअर्स ऑफ फ्लूइड इज कॉल्ड एज विस्कस फोर्स ऑर विस्कस ड्रॉग विस्कस ड्रॅग. तर फ्लूइडमध्ये एअर असो का लिक्विड असो, वेगवेगळे लेअर्स आपण कन्सिडर करतो, आणि सो मेनी लेअर्स, तर खालचा लेअर वरच्या लेअरला नेहमी विरोध करतो, व्हेलॉसिटी त्याची कमी करतो. आणि हा जो गुण आहे, हा जो फोर्स आहे विरोधी फोर्स, फ्रिक्शनलच आहे,
आता 11th मध्ये हे चैप्टर होतं मागच्या सिलेबसला, तर तिथे विस्कोस फ्रिक्शनल फोर्स फ्रिक्शन या चैप्टर मध्ये याचा समावेश होता. बर तर डिफरेंट द ड्रॅगिंग और ऑपोजिंग फोर्स. ड्रॅगिंग म्हणजे ऑपोजिंग फोर्स. लक्ष द्या हा वर्ड माझा आहे ऑपोजिंग समजण्यासाठी. तो एग्जाम मध्ये नाही लिहिला चालेल, लिहिला तरी काही प्रॉब्लेम नाही. तर द ड्रॅगिंग फोर्स एक्सपीरियन्स्ड बाय द रिलेटिव मोशन बिटवीन डिफरंट लेयर्स ऑफ फ्लूइड इज कॉल्ड एज विस्कस ड्रॅग और विस्कस फोर्स. आता हे तीन पॉइंट आहेत या विस्कस फोर्स विषयी थोडी जास्त माहिती आहे. आता तीन गोष्टी विविध वेगवेगळ्या गोष्टी कोणत्या, तर बघा पहिली गोष्ट इन लिक्विड्स विस्कस फोर्स इज ड्यू टू. लिक्विड्समध्ये हा विस्कस फोर्स कुठून तयार होतो, निर्माण होतो, ड्यू टू च्यामुळे असतो. कशामुळे असतो लिक्विड्समध्ये हा विस्कस फोर्स? एका लेअरवर दुसरा लेअर, दुसऱ्या लेअरवर तिसरा लेअर, असे सो मेनी लेअर्स असतात आणि सगळे मॉलिक्यूल्स एकाच टाईपचे, सेम टाईपचे. आणि आपल्याला माहिती आहे कोहेसिव्ह फोर्स, दोन मॉलिक्यूल्स सेम टाईपचे हे असतील तर ते एकमेकांना अट्रॅक्ट करतात आणि त्यांच्यामधला जो फोर्स असतो दॅट इज कॉल्ड कोहेसिव्ह फोर्स, फोर्स ऑफ अट्रॅक्शन बिटवीन द मॉलिक्यूल्स ऑफ द सेम सबस्टन्स इज कॉल्ड एज कोहेसिव्ह फोर्स. मग ह्या लेअरचे मॉलिक्यूल्स आणि ह्या लेअरचे मॉलिक्यूल्स दोन्ही एकाच लिक्विडचे मॉलिक्यूल्स आहेत, ते काय करतील एकमेकांना हा वरच्या खालच्या मॉलिक्यूल्सला ओढेल आणि खालच्या वरच्या मॉलिक्यूल्सला अट्रॅक्ट करेल आणि त्याच्यामुळे पण त्यांच्या मोशनला, व्हेलॉसिटीला प्रतिरोध, विरोध, ऑपोजिंग, ड्रॅगिंग तयार होईल आणि त्याच्यामुळे त्यांचा व्हेलॉसिटी हा कमी होतो. आणि म्हणजेच व्हेलॉसिटी कमी झाला म्हणजे ते लिक्विड फ्लूइड गॅस असो का लिक्विड असो ते काय करतं आहे, विरोध करतं आहे मोशनला, त्याला म्हणायचं विस्कॉसिटी असा जो गुण आहे. तर इन लिक्विड्स विस्कस फोर्सेस ड्यू टू मॉलिक्युलर कोहेसिव्ह फोर्सेस. ओके, लिक्विड्समध्ये कशामुळे असतो मग तो कोहेसिव्ह फोर्स, सॉरी विस्कस फोर्स कशामुळे असतो, विस्कस ड्रॅग और विस्कस फोर्स, कोहेसिव्ह फोर्स ड्यू टू द कोहेसिव्ह फोर्स बिटवीन द इंटरमॉलिक्युलर अट्रॅक्शन ऑफ द सेम सबस्टन्स. आणि दुसरी गोष्ट इन गॅसेस, गॅसेस पण विरोध करतात. आपण सायकल तिकडून हवा येते आणि सायकल घेऊन जातोय तरी पण आपल्या सायकलीला थकून जातो आपण, सायकल लवकर स्पीडमध्ये जात नाही आणि हवा तिकडनं येते आणि इकडे जातोय तर आपल्याला त्या हवेचा हेल्प होतो, आपला स्पीड कमी पॅडलमध्ये जास्त जाऊ शकते. आता गॅसेसमध्ये हा विरोध का बरे, गॅसेस वी नो दॅट इन गॅसेस द मॉलिक्युल्स आर ऑलवेज इन रँडम मोशन, दे आर मूव्हिंग हिअर अँड देअर ड्यू टू द रूम टेम्परेचर और ॲटमॉस्फेरिक टेम्परेचर. दे आर मूव्हिंग, व्हाईल दे आर मूव्हिंग दे कोलाइड विथ इच अदर, ते टक्कर खेळतात एकमेकांशी, टक्कर होते त्यांची, टक्कर माहिती आहे ना, कोलिजन. तर इन गॅस दिस विस्कस फोर्स इज ड्यू टू. आता विस्कस फोर्स कशामुळे असतो हे कारण बघतोय आपण. मी अगोदर सांगितलं की नंतर बघणार आहे की लिक्विड्समध्ये कशामुळे असतो तो कोहेसिव्ह फोर्स, गॅसेसमध्ये कशामुळे असतो इज ड्यू टू कोलिजन्स बिटवीन द फास्ट मूव्हिंग मॉलिक्युल्स. मूव्हिंग मॉलिक्युल्स एकमेकांना ठोकले जातात, ठोकले जातात आणि ते अडचण निर्माण करतात त्यांच्यामधून जाणाऱ्याला किंवा त्यांच्याच लेअरला ते विरोध करतात एकमेकांना. हे कारण झालं विस्कस फोर्स निर्माण व्हायला. दुसरं इन बोथ लिक्विड्स अँड गॅसेस इफ रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिटवीन लेअर्स इज स्मॉल, जर लिक्विड्स असोत का गॅसेस असोत त्यांच्यामधल्या वेगवेगळ्या लेअर्सची व्हेलॉसिटी ही अमुक एका व्हेलॉसिटीपेक्षा कमी असेल तर त्यावेळेला हा विस्कस फोर्स प्रमाणात असतो. कोणाला? व्हेलॉसिटीला. म्हणजे व्हेलॉसिटी कमी तर विस्कस फोर्स पण कमी, व्हेलॉसिटी जास्त तर फ्रिक्शनल फोर्स पण जास्त म्हणजे विस्कस फोर्स पण जास्त असतो, असा याचा अर्थ आहे. दिस विस्कस फोर्स इज अ प्रपोर्शनल टू व्हेलॉसिटी. केव्हा पण? इन बोथ लिक्विड्स अँड गॅसेस इफ द रिलेटिव्ह व्हेलॉसिटी बिटवीन द लेअर्स इज अ स्मॉल. आता किती स्मॉल त्याची व्हॅल्यू प्रॅक्टिकली मेजर केल्यानंतरच आपल्याला फाइंड आउट करता येईल. तर तिसरा पॉइंट आहे हाऊ एवर, तरी पण. आता टर्बुलंट फ्लो, आता व्हेलॉसिटी स्मॉल कोणामध्ये असते? स्ट्रीमलाइन फ्लोमध्ये व्हेलॉसिटी स्मॉल असते, तो डिसिप्लिनरी फ्लो असतो. पण टर्बुलंट फ्लोबद्दल काय? तर हाऊ एवर इन टर्बुलंट फ्लो विस्कस फोर्स इन्क्रीजेस फास्ट.
टर्बुलंट फ्लो असेल तर विरोधी फोर्स पण वाढतो. बघा इथं म्हटलेलं ड्रॅग इज प्रपोर्शनल टू वेलॉसिटी, म्हणजे वेलॉसिटी जितकी जास्त तितका विरोध जास्त. तर तसं इन टर्बुलंट फ्लो व्हिस्कस फोर्स इन्क्रीजेस फास्ट. टर्बुलंट फ्लो तर डिसऑर्डर फ्लो असतो, डिसऑर्डरली फ्लो असतो आणि त्याची वेलॉसिटी जास्त असते, म्हणून हा व्हिस्कस फोर्स पण विरोधी फोर्स पण जास्त असतो अँड इज नॉट प्रपोर्शनल टू रिलेटिव्ह वेलॉसिटी. टर्बुलंट फ्लोमध्ये व्हिस्कस फोर्स जास्त असतो, पण तेव्हा आता बघा हा ड्रॅगिंग फोर्स किंवा व्हिस्कस फोर्स केव्हा प्रपोर्शनल असतो, जर वेलॉसिटी स्मॉल असेल. पण टर्बुलंट फ्लोमध्ये व्हिस्कस फोर्स हा वेलॉसिटी ही स्मॉल नसते, म्हणून टर्बुलंट फ्लोमध्ये व्हिस्कस फोर्स हा नॉट प्रपोर्शनल टू रिलेटिव्ह वेलॉसिटी. बट रिलेटिव्ह वेलॉसिटीला प्रपोर्शनल नसतो, तेव्हा मात्र वेलॉसिटी आणि फोर्स यांचं नातं डिस्टर्ब होतं, रिलेशन डायरेक्टली म्हणू शकत नाही. पण प्रपोर्शनल असतो हा व्हिस्कस फोर्स केव्हा, टू हायर पॉवर्स ऑफ रिलेटिव्ह वेलॉसिटी. वेलॉसिटीच्या हायर पॉवर्स स्क्वेअर क्यूब फोर्थ पॉवर, त्याला मात्र तो प्रपोर्शनल असतो, सिंगल पॉवरला नाही. म्हणजे फॉर एक्झाम्पल कसं, तर हा ड्रॅगिंग फोर्स आहे एफ डी, जर वेलॉसिटी स्मॉल असेल तर तो डायरेक्टली प्रपोर्शनल आहे. पण वेलॉसिटी जास्त असेल तर तेव्हा काय, मग हा प्रपोर्शनल असेल पण याचा स्क्वेअर नाहीतर क्यूब नाहीतर फोर्थ पॉवर लाईक दिस, तर हायर पॉवर्स ऑफ वेलॉसिटी रिलेटिव्ह वेलॉसिटीला तो प्रपोर्शनल असतो असं सांगायचं आहे. तर एवढं याचं आन्सर आहे आणि हा एक्स्ट्रा पॉईंट आहे फॉर नीट जे डबल ई पॉईंट ऑफ व्ह्यू. व्हिस्कस फोर्स डिपेंड्स ऑन, याच्यावरून आपण काय शिकलो, व्हिस्कस फोर्स कशावर अवलंबून असतो. व्हिस्कस फोर्स डिपेंड्स अपॉन एरिया ऑफ द लेयर्स. आता छोटे छोटे लेयर्स आहेत, हा एक लेयर हा दुसरा लेयर, याचा एरिया कमी आहे, एकमेकांवरती जायला व्हिस्कस फोर्स कमी असेल. पण हा एरिया मोठा असेल आणि खालचा पण मोठा असेल तर मोठ्या लेयरला जायला त्रास जास्त होईल. व्हेरी सिंपल, लहान मछली असेल फिश असेल तर पाण्याला चिरून इझिली चालला जाणार, आणि मोठा असेल तर त्याला शार्क वगैरे सारखा किंवा आपला व्हेल असेल तर त्याला पाण्याचा विरोध जास्त असेल. म्हणजे एरियावर डिपेंड आहे, कोणाच्या एरियावर, लेयर्सच्या एरियावर डिपेंड आहे व्हिस्कस फोर्स. डिपेंड्स अपॉन एरिया ऑफ द लेयर्स. लेयर्सचा एरिया जितका जास्त तितका व्हिस्कस फोर्स जास्त. आता पुढच्या टॉपिकमध्ये बघणार आहेत ते. आणि दुसरं अजून व्हेलॉसिटी ग्रॅडियंट. हा व्हिस्कस फोर्स दुसरी कोणत्या गोष्टीवर अवलंबून असतो, व्हेलॉसिटी ग्रॅडियंट. ग्रॅडियंट म्हणजे काय, फॉल डिक्रीज ऑर इन्क्रीज चेंज. ग्रॅडियंट म्हणजे चेंज, व्हेलॉसिटीचे चेंज होणे. ह्या लेअरच्या व्हेलॉसिटीपेक्षा वरच्या लेअरची व्हेलॉसिटी थोडीशी जास्त आहे, वरच्या लेअरच्या व्हेलॉसिटीपेक्षा त्याच्या वरच्या लेअरची व्हेलॉसिटी अजून थोडीशी जास्त आहे, आणि या व्हेलॉसिटीचा फरक जो आहे त्यालाच ग्रॅडियंट असं म्हणतात. आणि त्या ग्रॅडियंटवर, या फरकावरसुद्धा विरोधी फोर्स व्हिस्कस फोर्स हा डिपेंड करतो, या दोन गोष्टींवर. नाव हिअर विल स्टॉप.